मंडळी नमस्कार. आजच्या आपल्या बुक लवर्स क्लबच्या कार्यक्रमात मी किशोर काकडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर आजच्या आपल्या वक्त्या प्राध्यापिका सौ स्वाती जोग यांचंही मनापासून स्वागत करतो. प्राध्यापिका स्वाती जोग या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. त्यांनी याआधीसुद्धा बुक लवर्स क्लबमध्ये 2 ते 3 कार्यक्रम दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाती जोगांनी आपल्या सर्वांना बेळगावच्या भुईकोट किल्ल्याची 5:30 ते 8:30 अशी सफर घडवून आणलेली आहे, ज्याला आपण हेरिटेज वॉक म्हणतो. त्या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांना त्या दिवशीचं ते हेरिटेज वॉक विसरणं शक्य नाही. प्राध्यापक स्वाती जोगांचा मी परिचय करून द्यायचं ठरवला तर कदाचित मला अर्धा तास लागेल, तरीसुद्धा त्यांच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासमोर सांगतोय. त्या सध्या भरतेश एज्युकेशन ट्रस्टमध्ये HR डिपार्टमेंटच्या हेड आहेत आणि त्यांचं जवळजवळ सर्व शिक्षण बेळगावातच झालेलं आहे. त्याचबरोबर त्या सर्टिफाईड ISO इंटरनल ऑडिटरसुद्धा आहेत. सायकॉलॉजी घेऊन त्यांनी MA पदवी स्वीकारलेली आहे, मिळवलेली आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक सेमिनार्समध्ये भाग घेतलेला आहे, अनेक सेमिनार्समध्ये आपले पेपर्ससुद्धा प्रेझेंट केलेले आहेत. हिंदवाडी येथील श्री गुरुदेव रानडे मंदिरात असलेल्या अकॅडमी ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन याच्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्याचबरोबर महाभस्ताभिषेक जो श्रवणबेळगोळा नुकताच झाला त्याच्यावर त्यांनी एक सुंदर बुकलेट प्रिंट केलेलं आहे, ज्याच्या 3,000 कॉपीज काढल्या गेलेल्या आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, इनटॅच या अगदी महत्त्वपूर्ण संस्थेच्या त्या कार्यकर्त्या आहेत. आपल्या आणखीन एक सदस्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या आरोग्य मंत्रा या मराठी पुस्तकाचा त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे आणि त्याचबरोबर तरुण भारत आणि डेक्कन सारख्या वृत्तपत्रातून त्यांनी भरपूर आर्टिकल्स केलेले आहेत. तर मंडळी, अशा प्राध्यापक स्वाती जोगांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला आजचा कार्यक्रम सादर करावा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार, मी स्वाती जोग. बुक लवर्स क्लबच्या सगळ्या सभासदांना माझा नमस्कार. आज मी जे प्रेझेंटेशन करणार आहे, खरं तर त्याची प्रेरणा खूप दिवसांपासून होती आणि आय शुड बी थँकफुल टू श्री सुधीर जोगळेकरजी अँड श्री निखिल नरगुनकरजी, कारण त्यांनी खरोखर जवळजवळ 2 महिने याचा पाठपुरावा केलं. कारण मला बोलायचं होतं ते उपनिषदांवर. आता उपनिषदच का, तर या लॉकडाऊनच्या काळात मला वाटतंय 20 वर्षात पहिल्यांदा मला असं प्रोफेशनल लाईफमध्ये सलग अशी 2 महिने असा वेळ मिळाला. कारण ऑनलाईन क्लासेस चालू होते तरी सुद्धा बराच वेळ मिळत होता आणि सगळ्यांचं माइंडसेटच असं झालं होतं की थोडंसं डिस्टर्बन्स, थोडं एन्झायटी. आणि अशा काळामध्ये अवांतर वाचन, आता वाचनाची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे अवांतर वाचन खूप व्हायला लागलं होतं आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे नवीन लेखक माझ्या नजरेसमोर आले, त्यांचं जे साहित्य आहे ते वाचायची संधी मिळाली आणि अशातून उपनिषदांकडे वळले. पण हा उपनिषदांपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता नक्कीच, तो असा खूप वळणावळणांनी येऊन मग उपनिषदांपर्यंत पोचला. तर मी आले उपनिषदांपर्यंत ती कशी, हा सुद्धा एक खरोखर एक दिस इज वन ऑफ द इंटरेस्टिंग जर्नीज ऑफ माय लाईफ आय शुड से. मी आज बोलणार आहे मुळात की मी ह्या पुस्तकातून, ह्या उपनिषदातून काय शिकले ह्याबद्दल मी बोलणार आहे की मला त्यांनी कसं बदललं. तर 45 वर्षाचं माझं जे आयडिओलॉजी किंवा एक थॉट प्रोसेस होती ती पूर्णपणे कशी बदलली या एन्झायटीतून, या सगळ्या वुका वर्ल्ड ज्याला आम्ही म्हणतो की सगळं व्हॉलेटाईल आहे, अनसर्टन आहे, तर या अशा वुका वर्ल्ड मधनं पार होण्यासाठी एक स्थैर्य जे लागतं मनाला, की मेंटल स्टेबिलिटी देण्यामध्ये या उपनिषदांचा फार मोठा हातभार लागला असं मला स्वतःला वाटतं. खरं तर हे जे पुस्तक आहे प्रिन्सिपल उपनिषद, ते होतं बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे. बरेचशी PDF कॉपीज आहेत, जवळजवळ 2,500 PDF बुक्स आहेत, काही जुनी आहेत, बरीचशी 1800 सालातली आहेत, एखाद दोन तर 1700 सालातली आहेत, प्रिंट व्हर्जन्स आहेत पण PDF मध्ये. आणि अशा पुस्तकांचा संग्रह करणं मला खूप आवडतं
आणि भरतेशी आमची लायब्ररी खूप समृद्ध असल्यामुळे तिथे सुद्धा आम्हाला खूप साहित्य मिळतं. पण अशा प्रकारचं जे स्पिरिच्युअल आहे साहित्य, स्पिरिच्युअल लिटरेचर किंवा हे जे उपनिषदिक लिटरेचर आहे ते आमच्याकडे फारसं नव्हतं, पण ते ऑनलाईन आज आपल्याला भरपूर अवेलेबल आहे. तर हे जे पुस्तक आहे द प्रिन्सिपल उपनिषद, इट इज पब्लिश्ड इन 1953, रिटन बाय सर्वपल्ली राधाकृष्णन, जे तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट होते, नंतर ते प्रेसिडेंट झाले. इट इज अबाउट द मेन उपनिषद, जी काही प्रिन्सिपल उपनिषद ज्याला आपण म्हणतो. तर त्यांनी इथे फक्त 18 उपनिषदांबद्दल त्यांनी बोलले. दे कॅरी द सेंट्रल टीचिंग्स ऑफ द वेदांत. आता वेदांत आणि उपनिषद हे एका इंटरचेंजेबली वापरतात हे सुद्धा मला तेव्हाच कळालं. आणि ओरिजिनली पब्लिश्ड इन 1953 बाय हार्पर, बट इट हॅज बीन रिपब्लिश्ड सेव्हरल टाइम्स. तर हे जे ट्रान्सलेशन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं, ते आय थिंक ही इज द एशियाज फोरमोस्ट कॉन्टेम्पररी फिलॉसॉफर. आणि बेळगावशी तर त्यांचा संबंध आहेच. रानडे मंदिरच्या उद्घाटनासाठी ते आले होते बेळगावला. दिस इज अ मॅन हू इज वेल वर्स्ड नॉट जस्ट इन वेदांतिक फिलॉसॉफी, नॉट जस्ट इन इंडियन फिलॉसॉफी, बट ऑल्सो ज्यूइश अँड ख्रिश्चन थिओलॉजी एज वेल. त्यामुळे अँड ऑल्सो द कल्ट्स अँड कल्चर्स ऑफ द ईस्ट. सो हिज बुक इन्क्लूड्स अ स्ट्रायकिंग क्लिअर कॉमेंट्री एक्सप्लेनिंग द स्पिरिट ऑफ द वेदांत फिलॉसॉफी एज वेल एज देअर लिटरल मिनिंग्स. अँड बऱ्याच वेळेला असं आढळतं की ते रूमी सुद्धा कोट करतात, ते ज्युईश थिओलॉजी मधून रेफरन्सेस आणतात, ख्रिश्चन थिओलॉजी मधून आणतात. आणि या सगळ्यातून माझ्यासारख्या म्हणजे ज्यांना आम्ही अशी ग्रंथ वाचलेले नाही आहेत, धार्मिक ग्रंथ फारसे वाचलेले नाही आहेत, पण त्यांना रॅशनल थिंकिंग लागतं अशांसाठी राधाकृष्णन यांनी एक अतिशय उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मला वाटतंय आजची जी पिढी आहे, जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड कॉज अँड रिझन अँड इफेक्ट ज्यांना लागतो, त्यांच्यासाठी हे खरोखर एक उत्तम पुस्तक आहे. सो बरं, मी आता हे राधाकृष्णांपर्यंत कशी पोहोचले हा सुद्धा एक ही एक खूप मजेदार गोष्ट आहे की मी पोहोचले अनेक लेखकांच्या संदर्भातून मी उपनिषदांकडे वळले. आणि उपनिषद म्हटल्यावर जेव्हा सर्च करायला सुरू केलं तेव्हा राधाकृष्णन यांचं हे पुस्तकच पहिल्यांदा समोर आलं. तर पहिल्यांदा माझ्या समोर आलं ते नील डोनाल्ड वॉल्श यांचं कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड. आता नील डोनाल्ड वॉल्श हे नाव ऐकून माहीत होतं, कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे ते पण माहीत होतं. त्यांची या सिरीज मध्ये आणखीन बरीच पुस्तकं आहेत, पण कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड मध्ये त्यांनी असं म्हटलंय स्वतः इंटरव्ह्यू मध्ये, त्यांचे इंटरव्ह्यू पण बघायला मिळाले. आज आपल्याला युट्यूबमुळे आणि इंटरनेटमुळे आर्काइव्समुळे असा मोठा ठेवा उपलब्ध झालाय. तर नील डोनाल्ड वॉल्श म्हणतात की कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड या पुस्तकात ते म्हणतात की वी आर ऑल वन, देर इज इनफ फॉर एव्हरीबडी, देर इज नथिंग वी हॅव टू डू, अँड आवर्स इज नॉट अ बेटर वे, आवर्स इज नियरली अनादर वे ऑफ लिव्हिंग. ओके, सो हे पुस्तक खरोखर मला इतकं आवडलं कारण एक कॉन्व्हर्सेशनलिस्ट स्टाईलमध्ये हे पुस्तक त्यांनी लिहिलंय. अँड ऍट सम पॉइंट इन टाइम ही सेज दॅट वाय शुड गॉड, वाय शुड मॅन परसो ऑल ऑफ दीज थिंग्स. सो नील डोनाल्ड वॉल्शचं हे पुस्तक वाचताना असं जाणवलं की द इनफाईन आपण किती स्वतःला डाऊट करतो हे एक मला जाणवायला लागलं. आणि मी सायकोलॉजी पण कम्प्लीट केलं यंदा, एम ए सायकोलॉजीमध्ये. असं खूप आपल्याला मेंटल फ्रेमवर्क्स आपले जे आपले मनामध्ये काही साचेबद्ध आपले थॉट प्रोसेस असतं त्याची स्वतःलाच जाणीव व्हायला लागली. आणि त्याच वेळी बुकमध्ये हे दिसलं की द इन्फायनाईट युनिव्हर्सल सोल हे जे एक कॉन्सेप्ट आहे, किंवा कॉन्शियसनेस, द डिवाईन कॉन्शियसनेस, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस और द सोल ऑफ द युनिव्हर्स, ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासमोर आली ती नील डोनाल्ड वॉल्शमुळे. आणि त्यांनी असं म्हटलं त्या पुस्तकामध्ये की आपण किती स्वतःला डाऊट करतो, आपल्याला काहीतरी करायचं आहे तर त्यात किती शंका आपण काढतो, का असं होतं. आपण म्हणतो की द्विधा मनस्थिती झाली. तर द्विधा मनस्थिती का होते, मग ते ड्युअलिझम मध्ये त्याच्या पुढे थोडस बोलणं होतं. ड्युअलिझम म्हणजे की एक आणि दोन, अशी दोन आपल्या डोक्यामध्ये सतत संवाद सुरू असतात. हे कोणाचे असतात संवाद?
मग त्यातून असं त्याने म्हटलंय की द इनफायनाईट युनिव्हर्सल सोल हॅज द पोटेन्शियल टू प्रोड्यूस अल्टिमेट रिझल्ट. पण आपलं मन असं आहे की ते डाऊट करतं की ह्या युनिव्हर्सला हे सगळं करणं कसं शक्य होईल. मग आपण काय करतो, ह्या डाऊटमुळे, या शंकांमुळे, त्याच्यावरच्या शंकांमुळे आपण एक पॅरलल पॉवर तयार करतो आणि ज्याला आपण नाव देतो की दिस इज डेव्हिल, की हे शक्य नाही. ही एक निगेटिव्ह एनर्जी आपलं मन तयार करतं की जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की फॉर मॅन एव्हरीथिंग इज पॉसिबल, देर इज इनफ फॉर एव्हरीबडी टू सफाईस, मग आपलं मन म्हणतं की हे कसं शक्य आहे, असं शक्यच नाही, असं होऊ शकणार नाही. देन टू काउंटर दॅट पॉसिबिलिटी दॅट द युनिव्हर्स कॅन गिव्ह इनफ फॉर एव्हरीबडी, आपण एक नवीन पॉवर तयार करतो ज्याचं नाव आपण देतो डेव्हिल. पण आपलं मन असं असतं की युनिव्हर्सल सोल कॅन गिव्ह एव्हरीथिंग टू एव्हरीबडी ह्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, पण दिस डेव्हिल कॅन काउंटर द युनिव्हर्सल सोल ह्याच्यावर मात्र आपण नक्की विश्वास ठेवतो. आणि मग ते द्वंद्व सुरू होतं मनामध्ये. तर नील डोनाल्ड वॉल्श च्या या पुस्तकातून खूप काही प्रेरणा मिळाली आणि तिथे जाणवलं की ही तर इंडियन फिलॉसॉफी आहे. हे ड्युअलिझम, नॉन ड्युअलिझम ह्याचा जो विचार चालला आहे हा तर खरा आपल्याकडचा आहे. आणि मग तिथून मी गेले ती ऍक्च्युली इतर लेखकांकडे, सेल्फ हेल्प ग्रुप्स ज्याला म्हणतात, वेन डायर. सो वेन डायर इज समबडी आय स्टार्टेड लिसनिंग टू हिज व्हिडिओज, ही इज नो मोर, वेन डायर हॅज लॉंग पास्ट अवे. पण त्यांची बुक्स आणि त्यांचे एस्पेशली व्हिडिओज आणि लेक्चर्स ऐकताना सतत त्यांनी उल्लेख केलाय तो आपले गुरु निसर्गदत्त महाराजांचा. आणि त्यांनी इतकी सुंदर फिलॉसॉफी त्याच्यात सांगितली आहे अँड आय एम सरप्राईज्ड की नील डोनाल्ड वॉल्श असेल किंवा वेन डायर असतील, दीज आर सम ऑफ द मोस्ट फेमस सेल्फ हेल्प गुरुज आपण ज्यांना म्हणतो और स्पिरिच्युअल लीडर्स म्हणतो. सो दीज पीपल और इवन एकार्ट टोले, एकार्ट टोलेचे आपण जर व्हिडिओज बघितले तर त्याच्यात पण हीच फिलॉसॉफी आहे. मग असं थोडंसं वाईवरून साताऱ्यासारखं झालं की वेन डायर जेव्हा निसर्गदत्त महाराजांच्या बद्दल बोलायला लागले मग मी ते त्यांना केलं आय एम दॅट. तर आय एम दॅट हे सुद्धा एक प्रश्नोत्तर रूपातलं बुक सापडलं, खूप मोठं आहे पण तितकंच इंटरेस्टिंग आहे. तर मग असं वाटलं की वेन डायर सारखा माणूस किंवा नील डोनाल्ड वॉल्श सारखा माणूस असेल, दे आर ऑल डिपेंडिंग ऑन इंडियन फिलॉसॉफी, द वेदांतिक फिलॉसॉफी, द उपनिषदिक फिलॉसॉफी, मग आपणच का वळू नये उपनिषदांकडे. आणि त्यानंतर मी ऍक्च्युली उपनिषद वाचायला सुरुवात केली आणि त्याला मला जवळजवळ 3 महिने लागले. हे एक सिम्पल जवळ 750 पानी पुस्तक आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचं, पण त्याच्यात बरेच डिटोर येत गेले कारण त्यांनी काही संदर्भ दिला की तो जाऊन मग ते मुळातून वाचायचं हे असं नेहमीसारखं व्हायला लागलं. आणि त्याच्यात मग मध्ये संदर्भ आला अष्टावक्र गीताचा. अष्टावक्र गीता इतकी मी फॅसिनेटेड झाले आणि एका ठिकाणी असं म्हटलंय की वेअर वेदांत एंड्स अष्टावक्र बिगिन्स अँड आफ्टर दॅट देर इज जस्ट सायलेन्स. अँड आय वॉज सो कॅप्टिवेटेड बाय दिस की म्हटलं हे मुळातून वाचलं पाहिजे अष्टावक्र गीता. आणि मग थोडे दिवस ते अष्टावक्र गीता वाचण्यात गेले. त्यानंतर योग वाशिष्ठाचा संदर्भ आला तो दीपक चोप्रांच्या लेक्चर्स मधून. मेनी टाइम्स दीपक चोपडा किंवा सद्गुरूंच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला योग वाशिष्ठाचा संदर्भ येतो, त्यातल्या गोष्टी येतात. म्हटलं योग वाशिष्ठ काय आहे, मग मुळातून ते वाचून काढलं. आणि सगळे हे जेव्हा ग्रंथ वाचनात आले तेव्हा कळायला लागलं की ही तर प्युअर डिस्टिल्ड उपनिषदिक फिलॉसॉफी आहे. इतक्या सगळ्या लोकांनी उपनिषदिक फिलॉसॉफीचा आधार घेतलाय अँड समवेअर आय वॉज डिवाइड ऑफ इट, मलाच माहित नव्हतं हे सगळं. तर आता बरेचसे शब्द मी आता जे वापरणार आहे ते इंग्लिश वापरणार आहे कारण ती ही सगळी पुस्तकं मुळातून इंग्लिशमध्ये वाचली गेली आहे माझ्याकडून आणि त्या तशीच ती मला समजली, त्यामुळे मी जे आता शब्द वापरतीये ते इंग्लिश वापरतीये. तर कुणाला खटकल्यास आय एम रिअली सॉरी, मला त्याचे चपखल मराठी शब्द येत नाही आहेत. पण हेतू हा आहे की त्याची फिलॉसॉफी कळाली पाहिजे, ती कुठल्याही भाषेत असू दे. उपनिषदचं भाषांतर कित्येक भाषांमध्ये झालंय, जगभरच्या अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतलाय. तर मी तो इंग्लिशमधून त्याचा इंग्लिशचा आधार घेतलाय तर म्हणून मी ते शब्द वापरतीये. आणि अशा प्रकारे वेन डायर आणि नील डोनाल्ड वॉल्श, दीपक चोपडा ह्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मग मी उपनिषदांकडे आले.
आणि त्याच वेळेला मला बरुक स्पिनोझा आल्बर्ट आइन्स्टाईनच्या संदर्भात हे वाचण्यात आलं की आइन्स्टाईन बिलीव्ड इन स्पिनोझाज गॉड. सो आइन्स्टाईनचं फेमस वाक्य आहे की आय बिलीव्ह इन स्पिनोझाज गॉड हु रिव्हील्स हिमसेल्फ इन द लॉफुल हार्मनी ऑफ द वर्ल्ड. ते काय म्हणतात की नॉट इन अ गॉड हु कन्सर्न्स हिमसेल्फ विथ द फेट अँड डुईंग्स ऑफ मॅनकाइंड. म्हणजे लोकांचं नशीब लिहिणं, त्यांचं प्रत्येक क्षणाचं डिसिजन घेणं हा असा देव मला मान्य नाही. तर आय बिलीव्ह, मग हा स्पिनोझा कोण आहे, तर त्याचा तो गॉड काय आहे, त्याची ती फिलॉसॉफी काय आहे, हे मग मुळातून वाचून काढलं आणि खरोखर असं वाटलं की आय वॉज देन रेडी फॉर द उपनिषद. कारण उपनिषद वाचताना मनाची एक बैठक तयार व्हायला लागते असं मला वाटलं. मला ती 45 वर्ष लागली तिथपर्यंत पोचायला, त्या दारापर्यंत पोचायला, आणि ते पाऊल ओलांडून आत, तो उमरा ओलांडून आत जाणं वाटतं तितकं अजिबात सोपं नाही. कारण आपली जर मानसिक बैठक नसेल, आपली ती तयारी नसेल ग्रास्प करण्याची, काही जणांना ते शक्य होईल पण मला ते शक्य झालं नसतं. अगदी मी म्हणते की 1 वर्षापूर्वी जरी मी उपनिषद वाचायला सुरुवात केली असती तरी पण कदाचित मला ते आज जितकं कळलंय तेवढं तेव्हा कळालं नसतं. तर स्पिनोझा बिलीव्ह दॅट गॉड इज द सम ऑफ द नॅचरल अँड फिजिकल लॉज ऑफ द युनिव्हर्स अँड सर्टनली नॉट अन इंडिव्हिज्युअल एंटिटी ऑर क्रिएटर. असं कोणी क्रिएटर नाही आहे. तर ज्यांना माझं आधीचे ज्यांनी सेशन्स माझे ऐकले त्यांना माहीत असेल की बराच अभ्यास माझा जैनिझमचा पण आहे. जैनिझम ऑल्सो डझंट बिलीव्ह इन अ क्रिएटर गॉड हु हॅज क्रिएटेड अँड हु विल डिस्ट्रॉय. तर आपण ज्याला हे नाव देतो की क्रिएटर अँड सॅम्बडी हु मेंटेन्स अँड सॅम्बडी हु डिस्ट्रॉइज, ज्याला आपण एक नाव दिलं, एक आयडेंटिटी दिली की ब्रह्मा विष्णू महेश, हे खरं तर उत्पत्ती स्थिती लय, दीज आर युनिव्हर्सल लॉज. मला असं जाणवायला लागलं की सामान्य माणसाला जर मी म्हटलं की दीज आर युनिव्हर्सल लॉज, देर इज नो सच थिंग ॲज फेट, नशीब म्हणजे दीज आर ऑल अ स्ट्रिंग ऑफ चॉईसेस दॅट वी मेक, कदाचित त्याला ते समजणार नाही. आणि म्हणून आज आपण म्हणतो की कॉर्पोरेट स्टोरी टेलिंग आणि टेल स्टोरीज, यु नो, कंपनी कल्चर, ऑर्गनायझेशन कल्चर जर आपल्याला बिंबवायचं असेल एम्प्लॉईजच्या मनात तर आपल्याला स्टोरीज मधून ते करता येतं. मग आपल्या लोकांनी तेच केलं. दीज वर प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ आणि ते समजावून सांगणं सामान्य जनांना सहज असं नुसतं स्पिरिच्युअल लॉज किंवा युनिव्हर्सल लॉज सांगितले असते तर कदाचित कळालं नसतं. म्हणून गोष्टी रूपाने सांगितलं असेल. त्यामुळे पण काय झालंय की आपण त्या गोष्टीमध्येच इतके वाहवत गेलोय असं मला पर्सनली वाटतं की देव, त्याला घाबरणं, त्याच्या कथा ह्याच्यात गुंतून पडलो आणि त्याच्या मागची जी फिलॉसॉफी आहे ती कुठंतरी आपण हरवत चाललो होतो का असं मला वाटतं. कारण मला इतकी वर्ष लागली यायला आणि सो कॉल्ड आपण एज्युकेटेड लोक, मी स्वतःला एज्युकेटेड समजते, तर मला इतकी वर्ष लागली तर ज्यांच्याकडे एज्युकेशन नाही आहे, हे एक्सपोजर नाही आहे, त्यांचं काय होईल असं वाटायला लागलं. सो स्पिनोझाचा गॉड काय आहे? ही इज जस्ट द सम ऑफ ऑल द सबस्टेन्सेस ऑफ द युनिव्हर्स. गॉड इज द ओनली सबस्टेन्स इन द युनिव्हर्स अँड एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ गॉड. आता हे कुठंतरी मग आपल्या अद्वैत सिद्धांताकडे आपल्याला ह्याची आठवण व्हायला लागते की गॉड इज द ओनली सबस्टेन्स इन द युनिव्हर्स, की हे जे ब्रह्मन आहे आणि एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ गॉड. मग ब्रह्मन आणि आत्मन जे आपण म्हणतो अद्वैत फिलॉसॉफीमध्ये ते हेच आहे. आणि स्पिनोझा वाचताना लक्षात यायला लागतं की ही तर पूर्ण उपनिषदिक फिलॉसॉफी आहे. अँड व्हेरी स्ट्रेंजली स्पिनोझा वॉज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय द उपनिषद्स. मग जे स्पिनोझाला माहीत होतं, जे आल्बर्ट आइन्स्टाईनला माहीत होतं, जे आपल्या प्राचीन काळात जेव्हा वेद लिहिले गेले तेव्हा त्या लोकांना माहीत होतं, ते खूप डायल्यूट होत होत कुठंतरी त्याची मूळ जी त्याची फिलॉसॉफी होती ती हरवली होती असं मला वाटतंय. पण आज पुन्हा डिजिटल युगातून आपल्याला हे उपनिषदिक ज्ञान जे आहे, आता राधाकृष्णांनी 53 मध्ये लिहिलेलं हे बुक मला आज मिळालं 2020 मध्ये, बट फाईन. सो हे सगळं वाचताना ॲट वन पॉइंट असं एक डिझी फिलिंग यायला लागलं की हे नेमकं काय चाललंय. इफ एनर्जी इज ऑल देअर इज देन व्हॉट इज मॅटर. सगळं म्हणायला लागले की युनिव्हर्स इज एनर्जी, एनर्जी पार्टिकल्स, द बिग बँग वॉज एनर्जी. मग असं वाटायला लागलं की हे सगळे जे खडक आहेत, जे आपण माणसं आहोत, जे फ्लेश अँड ब्लड आहे, बोन्स आहेत, हे आलं कुठून, पार्टिकल आलं कुठून.
अँड फॉर दिस फॉर अ लॉंग टाइम आय वॉज व्हेरी डिस्टर्ब. आणि त्यावेळेला सडन फ्लॅश एक असं झालं की हिग्स बोझोन जे सर्नमध्ये स्वित्झर्लंडमध्ये जे एक्सपेरिमेंट झाली होती टू फाइंड आउट द गॉड पार्टिकल, मग एक चार दिवस त्या गॉड पार्टिकलच्या मागे लागले. आणि आय रिअली वॉन्टेड टू फाइंड आउट की जर पूर्ण युनिवर्स इज जस्ट अबाउट एनर्जी, हाऊ पार्टिकल्स वर फॉर्म, हाऊ मास वॉज फॉर्म. मी सायन्सची विद्यार्थी असले तरी ह्या काही मूलभूत संकल्पना आहेत ज्या मला कदाचित माहीत नसतील. सो दॅट्स व्हेन आय डिस्कवर्ड द गॉड पार्टिकल. अँड ज्या दिवशी मी हे हिग्स बोझॉनचं वाचलं खरोखर खूप आनंद झाला, कारण एक उत्तर मिळालं होतं. बिकॉज द हिग्स बोसॉन इज अन एलिमेंटरी पार्टिकल इन द स्टँडर्ड मॉडेल ऑफ पार्टिकल फिजिक्स अँड इट इज प्रोड्यूस्ड बाय द क्वांटम एक्साइटेशन ऑफ द हिग्स फील्ड. हिग्स फील्ड ही एक एनर्जी फील्ड आहे. इट्स वन ऑफ द फील्ड इन पार्टिकल फिजिक्स थिअरी. आणि बरेच सायंटिस्ट, हिग्स वॉज वन ऑफ देम, त्यांच्या नावानी हे आहे. आणि कित्येक किलोमीटर अशी मोठी त्यांनी ते टनल बनवलं, व्हॅक्युम टनल. आणि तिथं खूप जोराने असे बॉम्बार्ड एक्साइटेड एनर्जी सोडली गेली, त्यातून एक बारीकसा पार्टिकल तयार झाला. त्या एका पार्टिकलनं मला खूप आनंद दिला, कारण म्हटलं असं मग एक पार्टिकल आज माणसाला तयार करता येत असेल तर ते युनिव्हर्सला तर खूप चांगल्या प्रकारे करता आला असेल. आणि ते उत्तर मिळालं मला की एनर्जी वेन बॉम्बार्डेड कॅन क्रिएट पार्टिकल विच हॅज अ मास. आणि खरं असं व्हायला लागतं की एक एक आपण ध्येय धरून चाललो की अनेक सामोरे यायला लागतात. खूप सारं जे धुकं असतं मनावर साठलेलं ते दूर व्हायला लागतं. त्याच वेळेला मला तिथं सर्न जे आहे, CERN त्याचं बरंच लॉंग फॉर्म आहे, विच इज द इन्स्टिट्यूट इन स्वित्झर्लंड, तिथं भारत सरकारनं त्याला नटराजचा स्टॅच्यू भेट दिलाय. आणि तिथे तो स्टॅच्यू दारामध्ये लावला गेलाय मोठा. मग नटराजाचा स्टॅच्यूज का? तर द तांडव, नटराज इज द सिम्बल ऑफ पार्टिक्युलेट मॅटर अँड एनर्जी. आणि तांडव हे आहे, दॅट इज द एक्साइटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. आणि मग लक्षात यायला लागलं की बरेच सायंटिस्ट असं म्हणतात की व्हॉट एव्हर इज देअर इन द ॲटम इज द सेम दॅट यू फाइंड इन द युनिव्हर्स. अटॉमिक स्ट्रक्चर जे आहे, एक न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. सो ते न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स हे आपल्या सोलार सिस्टम सारखं नाही वाटत का? की एक न्यूक्लियसच्या भोवती जसं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात, तसंच आपल्या सोलार सिस्टममध्ये. आणि असे आजच मी वाचलं न्यूजमध्ये की द कॉन्सेप्ट ऑफ अ मल्टिवर्स, युनिवर्स म्हणतो आपण, तर मल्टिवर्सची कॉन्सेप्ट आहे. मल्टिवर्स म्हणजे काय? तर देर आर बिलियन्स ऑफ युनिवर्स. आपण एका युनिवर्सने डोळे विस्फारतो आणि इथं तर बोलतायत की देर आर बिलियन्स ऑफ युनिवर्स. आणि एक मग लक्षात आलं की मग हे कालातीत म्हणतात सगळ्या गोष्टींना. उपनिषद सुद्धा म्हणते की देर इज नो क्रिएटर, इट इज ऑलवेज देअर. निसर्गदत्त महाराज जे म्हणतात की आय एम दॅट, म्हणजे हा मग ही महावाक्य मला भेटली अक्षरशः उपनिषदांमध्ये. ही चार महावाक्य जी आहेत, तत्वमसी, अहम ब्रह्मासी, ही वाक्य भेटली आणि त्याच्या मागची फिलॉसॉफी कळाली. आणि मग आता हे सगळ्याची माहिती करून घेताना अवांतर वाचन करायला लागतं आणि तिथं गुगलचा खूप मदत होते. तर मग मी शोधायला लागले की जर अनादि अनंत आहे तर हे मग कसं, काळ कधी तयार झाला? तर मग असं लक्षात आलं की ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत की ग्रॅव्हिटेशन एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी, किंवा त्याच प्रकारे टाइम ही सुद्धा एक कॉन्सेप्ट आहे. आता ग्रॅव्हिटेशनल एनर्जी धरली तर ती पृथ्वीवर आहे, चंद्रावर नाही. तसंच टाइम ही कॉन्सेप्ट सुद्धा इकडं असेल, काही ठिकाणी ती नसेल. मग एक स्टेटमेंट माझ्या नजरेत आलं की इफ देर वॉज नो मेमरी देर वुड हॅव बीन नो नीड ऑफ टाइम. आज मेमरी आहे, आपली स्मरणशक्ती आहे, म्हणून आपल्याला काल, आज आणि उद्या ह्याची सांगड लागते. जर मेमरीच नसती तर कदाचित काल, काळ, टाइम ह्या कॉन्सेप्टला काही जागाच राहिली नसती. उपनिषद वाचताना बऱ्याच गोष्टी ज्या लक्षात आल्या, काही शब्द आले. जसा एक शब्द आला शून्य चित्त, हा एक इतका सुंदर शब्द आहे. शून्य चित्त म्हणजे काय? तर जेव्हा काहीही आपल्याला डिस्टर्ब करू शकत नाही ती अवस्था म्हणजे शून्य चित्त. अ डिस्टर्ब माइंड
हे आहे जे सतत काहीतरी मागत असतं, सतत काही अपेक्षा करत असतं, नाराज होतं. हे असं नसेलच तर मग ती अवस्था असते शून्य चित्ताची. त्याच वेळेला नासदीय सूक्त हे एक अतिशय सुंदर ते सूक्त आहे. ऋग्वेदात आहे, 10व्या मंडलात सापडलं ते. इट इज कॉल्ड द हिम ऑफ द क्रिएशन अँड इट इज कन्सर्न्ड विथ कॉस्मॉलॉजी अँड द ओरिजिन ऑफ द युनिव्हर्स. हे नासदीय सूक्ताबद्दल लक्षात आलं की शशी थरूर सुद्धा आपल्या एका भाषणामध्ये नासदीय सूक्ताबद्दल बोलतात, त्याचा संदर्भ देतात. जेव्हा ते म्हणतात आय एम अ प्राऊड हिंदू, त्या बुकमध्ये त्यांनी नासदीय सूक्त पूर्ण उद्धृत केलंय. तर इतक्या सगळ्या लोकांना माहीत होतं आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी मलाच माहीत नव्हत्या. अँड दॅट वॉज अ ग्रेट जॉय ऑफ डिस्कवरिंग सेल्फ. डिस्कवरिंग ऑफ द सेल्फ इज समथिंग विच आय वुड से दॅट वॉज एनेबल्ड बिकॉज ऑफ द स्टडी ऑफ द उपनिषद्स. सो नासदीय सूक्त बिगिन्स विथ द स्टेटमेंट दॅट देन देर वॉज नायदर एक्झिस्टन्स नॉर नॉन एक्झिस्टन्स. नॉन एक्झिस्टन्स म्हटलंय एक्झिस्टन्स चं उलट नॉन एक्झिस्टन्स. जसं ड्युअलिटी म्हणजे द्वैतचं अपोजिट युनिटी नसतं तर ते नॉन ड्युअलिटी असतं, अद्वैत असतं. हे भाषेचं सौंदर्य गरजेचं आहे. कदाचित माणसाची भाषा तितकी प्रगत झाली नाहीये की आपण ह्या सगळ्या संकल्पना अगदी चोखपणे समजून घेऊ शकू. अँड दिस लिमिटेशन परहॅप्स आवर एन्शियंट पीपल ऑल्सो वर अवेअर ऑफ अँड दॅट इज वाय दे पुट इट इन द फॉर्म ऑफ स्टोरीज. आपण रामकृष्ण मिशनचे सर्व प्रियानंदांचे लेक्चर्स जरी बघितली, नाव ही इज व्हेरी वेल लर्न्ड पर्सन जे वेदांत सोसायटी मॅनेज करतात US मध्ये, न्यूयॉर्कमध्ये. त्यांचे लेक्चर्स जर आपण ऐकले वेदांत बद्दल, उपनिषदांबद्दल, इतक्या सुंदर गोष्टीतून इतकं कॉम्प्लेक्स काही कॉन्सेप्ट ते इतकं सुंदर मांडतात आणि हे खूप छान वाटतं. सो इट पॉन्डर्स ओव्हर द व्हेन, वाय, बाय हुम, क्रिएशन कशामुळे झाले हे सगळं. अष्टावक्र गीता बद्दल ते बोलतात, शून्य चित्ताबद्दल बोलतात. तर अशा रीतीनं ही या उपनिषदांकडे मी ऍक्च्युली वळली आहे. तर ही सगळी पूर्वपीठिका होती. तर बृहदारण्यक, छांदोग्य, ऐतरीय, तैतरीय, ईशोपनिषद, केन उपनिषद, कथोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, श्वेताश्वतर कौस, इथपर्यंत मी वाचली. ही 11 उपनिषद मी वाचली. त्याशिवाय सुद्धा ट्रान्सलेटेड उपनिषद जे आहेत राधाकृष्णांनी जे डील केलेत त्याच्यामध्ये कौशिकी, मैत्रायणी, सुबला, जाबला, पैंगला, कैवल्या असे अजून टोटल 18 उपनिषदांबद्दल ते बोलतात. सो ह्या उपनिषदांमध्ये सुद्धा इतके काही नोट्स केले आणि त्यातून एक जाणवायला लागलं की द कॉन्सेप्ट ऑफ सेल्फ, की सेल्फ म्हणजे काय. इतके दिवस आपण म्हणजे मी समजत होते की सेल्फ इज डिफरंट फ्रॉम गॉड, गॉड इज अन एंटिटी अँड आय एम समथिंग डिफरंट. द्वैत अद्वैत ह्याच्या पलीकडे जाऊन उपनिषद बोलतात. आणि मला असं वाटतंय की वेदिक फिलॉसॉफी आणि वेदांतिक फिलॉसॉफी आर टू डिफरंट थिंग्स. वेदिक फिलॉसॉफीमध्ये बरंच रिच्युअलिस्टिक कॉन्सेप्ट आहेत, रिच्युअल्स आहेत, होम आहे, यज्ञ आहे करायचे.
तर मी सांगत होते ते हाऊ द कॉन्सेप्ट ऑफ सेल्फ दॅट इज व्हॉट आय डिस्कवर्ड द्वैत अद्वैत या फिलॉसॉफीमध्ये न पडता मी हे आय एम डिफरंट फ्रॉम गॉड हे जे मानसिकता आहे ती कुठंतरी बदलली. आणि मला वाटतं की या उपनिषदांच्या अभ्यासातून खूप काही क्लिअर झालं मनामध्ये. सतत जे डाऊट यायचे ते क्लिअर झाले, एक फोकस मिळाला मला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की कुठेतरी एक कनेक्टेडनेस आलं की आय एम नॉट अलोन इन दिस युनिव्हर्स. आणि जेव्हा हे यायला लागतं तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली की मृत्यूची जी भीती भीती म्हणण्यापेक्षा जी एक एन्झायटी असते ती कुठंतरी मनातून निघून गेली. आणि सध्या आपण आजूबाजूला इतकं बघतोय, माझ्या नात्यामध्ये आजूबाजूमध्ये शेजारपाजारी अनेक मृत्यू झाले कोविडमुळे. आणि त्यावेळी कुठंतरी एक शेकन होतं, मन थोडंसं हललेलं होतं की हे काय चाललंय. पण ह्यातून उपनिषद वाचल्यामुळे अभ्यास केल्यामुळे असं आता गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की माणूस एक शरीर त्याग देऊन दुसरं घेतो आणि मृत्यू हा एक फक्त कॉमा आहे आणि आयुष्य चालत राहतं. द सोल इज इंडिस्ट्रक्टेबल. पण ते समजायला तो कॉन्टेक्स्ट यायला लागतो आणि कोविडनी कुठंतरी मला असं वाटतं की तो कॉन्टेक्स्ट दिला, की हा संदर्भ दिला की जन्म मृत्यू काय आहे हे आपल्याला लक्षात यायला लागलंय असं वाटायला लागलं आणि मृत्यूचं भय त्याच्यातून निघून गेलं. तर काही जे महत्त्वाचे मुद्दे मी मांडले आणि सतत डायरी लिहायची सवय असल्यामुळे काही गोष्टी लिहून ठेवल्या, त्या तुमच्यावर शेअर करते की नेमकी काय ह्याच्यामध्ये आपल्याला आवडलं. आणि या दरम्यान खूप पुस्तकं वाचायला मिळाली, कारण उपनिषद आणि वेदिक फिलॉसॉफीच्या बद्दल बरेचसे ट्रीटाईज आहेत, त्याच्यावर कॉमेंट्रीज आहेत, त्याच्याबद्दल व्हिडिओज आहेत, बुक्स आहेत. पण आपण जर मुळातूनच वाचलं तर ते खूपच छान वाटतं. मला 8 वासूची नावं मिळाली, 12 आदित्यांची नावं मिळाली, 11 रुद्रांची नावं मिळाली. जे आपण सतत काही स्तोत्र म्हणतो त्यांचं ते भेटले अक्षरशः स्तोत्र आणि तिथे आनंद मिळाला. आता ज्यांनी हे खूप वर्षांपासून त्यांचा जो अभ्यास आहे उपनिषदांबद्दलचा, त्यांना माझं म्हणणं कदाचित थोडंसं बालिश वाटेल, पण दिस वॉज अ रिडिस्कवरी फॉर मी, रिडिस्कवरी ऑफ द सेल्फ. स्वतःची नव्यानं ओळख झाली, भीती निघून गेली मनातून, नवीन काहीतरी करायची उमेद मिळाली. कारण हे इतकं इट गिव्ज यू स्टॅबिलिटी. जसं अष्टावक्रमध्ये मी म्हटलं, म्हणजे वाचलेलं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बियॉन्ड द अष्टावक्र गीता देर इज ओनली सायलेन्स, देर इज नो डाऊट वाय दे शुड बी डाऊट. आपणच मनामध्ये दोन असं एंटिटी उभी करायची आणि त्यांच्यामध्ये द्वंद्व करायचं आणि ते बघत बसायचं, ह्या सगळ्यातून खूप थकायला होतं. त्यामुळे विश्वास, आता इफ आय से दॅट यू शुड बिलीव्ह इन द पॉवर ऑफ द युनिव्हर्स, इन द सोल ऑफ द युनिव्हर्स, कदाचित बऱ्याच जणांना हे फोकस करता येणार नाही. पण गेल्या काही दिवसांच्या या वाचनातून तसं फोकस करायला मला यायला लागलंय की देवाला एक एक रूप, जे सगुण रूप आपण म्हणतो ते सगुण रूपच पाहिजे असंही काही नाही आहे. आणि मग लक्षात यायला लागलं की अरे आपल्या वाङ्मयात सुद्धा सगुण निर्गुण दोन्ही आहेत, की सगुणच कशाला पाहिजे, निर्गुण रूपाचे सुद्धा आपण आराधना करू शकतो. काही नवीन शब्द समजले, जसा जसा एक शब्द आहे तज्जलान, ह्याचा अर्थ काय आहे, ह्या सगळ्याचा म्हणजे शांडिल्य विद्याच्या संदर्भात, हा या विद्या सुद्धा बऱ्याचशा मिळाल्या शिकायला. शिकायला म्हणण्यापेक्षा आय केम अक्रॉस देम असं म्हटलं तर बरोबर होईल. छांदोग्य उपनिषद मध्ये इट इज मेनली यु नो इट टॉक्स अबाउट प्राण. प्राण इज द मोस्ट इम्पॉर्टंट, इट वर्क्स इन कंजंक्शन विथ अदर ऑर्गन्स ऑफ स्पीच, हियरिंग, साइट, बट इट इज प्रेजेंट इन द चाइल्ड इवन वेन इट इज इन द वूम वेन नो ऑर्गन हैज बीन फुली डेवलप्ड येट. सो ह्या प्रत्येक उपनिषदांमध्ये असे जे आहा मोमेंट्स होते की ही हू नोज द सपोर्ट अटेन्स द सपोर्ट इन दिस वर्ल्ड एज ऑल्सो इन द अदर वर्ल्ड, and the eye is the support or the ears are the support, good sight, sharp eyes, good and sharp sense of judgment, one who can avoid pitfalls of life,
those are the persons who come to know, they get the knowledge, they are the seekers of knowledge. So shunyata ha aankhin ek shabd mala miala to Alan Watts kadun. आता वेन डायर आणि नील डोनाल्ड वॉल्श आणि निसर्गदत्त महाराजांचा संदर्भ हे सगळं झाल्यावर ॲलन वॉट्स एक राहिलेलं जे आय मेट ॲलन वॉट्स अँड असं वाटलं की दिस पर्सन इन अ शॉर्ट लाईफ ही इज ऑल्सो नो मोर आय थिंक ॲलन वॉट्स डाईड लॉंग अगो इन 1962 or 72 पण त्याचे जे व्हिडिओज आहेत ॲलन वॉट्सचे ही इज कम्प्लिटली मेस्मराइज्ड बाय द उपनिषद्स ॲलन वॉट्स He's also a theologian, Christian and Judaism, चे त्यांना खूप माहिती आहे पण उपनिषदांबद्दलचं त्यांचं जर आपण बघितलं तर इतकं खोलात जाऊन या सगळ्या लोकांनी उपनिषदांचा अभ्यास केलाय आणि ते त्यांच्या कित्येक वर्ष जुन्या व्हिडिओजमध्ये ही टॉक्स अबाउट द उपनिषद आणि ॲलन वॉट्स जेव्हा उपनिषदांबद्दल बोलतात आय थिंक दॅट कॉन्टेक्स्ट मला जास्ती चांगल्या प्रकारे समजला कारण तो थोडासा कॉन्टेम्पररी होता पण मी तिथं सोडलं नाही आय केम बॅक टू द ओरिजिनल उपनिषद्स ॲलन वॉट्स टॉक्स ही गशेस अबाउट द उपनिषद्स ही सेज दॅट वेन अ हिंदू सेज दॅट आय हॅव फाउंड माय सेल्फ अँड आय एम गॉड द वर्ल्ड ओव्हर इफ अ ख्रिश्चन सेज आय एम गॉड इफ अ ज्यू सेज आय एम गॉड देन परहॅप्स ही विल बी डीम्ड एज इनसेन ऑर क्रेझी बट इफ अ हिंदू सेज दॅट आय हॅव आय एम गॉड देन द वर्ल्ड विल से कॉंग्रॅच्युलेशन्स Finally, you came to know your true self. So, this is the appreciation for Indian philosophy. To mhanto ki Indians have truly understood what the true meaning of life is, what self is all about. Self is God. This is what the Upanishad says, that we are a part of it, or rather, we are that, or I am that. Ata ya I am that cha sandarbhat. आणखीन एक इतकी महत्वाची और रादर व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इज की ज्यूइश ट्रेडिशन मध्ये सुद्धा हे आय एम दॅट जे आहे ते आहे आय एम दॅट आय एम हे मुख्य वाक्य आहे ज्युडायझम मधलं आणि हे त्यांच्या गॉडने जेव्हा ऑर यू कॅन कॉल इट द युनिव्हर्सल सोल म्हटलेलं आहे सो हे आय एम दॅट म्हणजेच की तत् अहम ब्रह्मासी किंवा तत्वमसी ज्याला आपण ही महावाक्य आहेत वेदातली मग तेच तर आहे ज्युडायझम मध्ये वेन ही सेज दॅट आय एम दॅट आय एम हे वाक्य ज्युडायझम मध्ये पण आहे ख्रिश्चॅनिटी मध्ये पण आहे आणि हिंदुइझम मध्ये पण आहे आणि हे तिन्ही धर्म असे काही ओके समकालीन तर नव्हतेच सनातन धर्म आहे हिंदू धर्म आणि ख्रिश्चॅनिटी अँड ज्युडायझम केम मच लेटर पण हिंदू धर्माचा त्यांच्यावर प्रभाव होता का उपनिषद तिथपर्यंत पोचली होती का हा अजून अभ्यास मी करायचा आहे कदाचित काही लोकांनी तो केला असेल पण काही गोष्टी मला ज्या आवडल्या की हे बरेचसे लेखक त्यांना द रायटर सीज द प्रूफ ऑफ गॉड इन द लॉज ऑफ द युनिव्हर्स सो बेसिकली आपण ज्याला धर्म म्हणतो ते पाळायचं असेल तर दिस इज दीज आर बेसिकली द लॉज ऑफ द युनिव्हर्स And then comes ki he who attains the status of God by their own work are called karma devatas. Tor dev, dano, he concepts mhanun jar manya kele tar ek khup moti strength aplyala milte. Karan he concepts are aplyat pan ahetach. Apan pan te hou shakto ki. Jain dharmat pan asas mhantlay ki there is no creator and anybody can become God. If we call the universal self, jala upanishadat brahman mhantlay, आणि आपण त्याचा एक भाग आहोत एक वीक आपण वीक आहोत कारण आपण त्याचा एक छोटा भाग आहोत जसं आपण सूर्याला जर ब्रह्मन म्हटलं तर आपला जो सोलार लॅम्प असेल त्याची शक्ती सूर्यातूनच डिराईव्ह झालेली आहे पण सूर्या इतकी प्रभावित तर नक्कीच नसणार असाच काहीसा भेद कदाचित ब्रह्मन आणि आत्मनमध्ये आहे आणि तो समजून यायला लागतो जेव्हा आपण हे सगळं मुळातून वाचायला लागतो आता कथोपनिषद मध्ये वजस्रवास आणि नचिकेता नचिकेताची गोष्ट खूप आवडली की परसिस्टन्स त्याचं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल्फ हे माहिती करून घ्यायसाठी त्यांनी यमाचा इतका पाठपुरावा केला अँड फायनली ही गॉट टू नो व्हॉट इज सेल्फ तर राधाकृष्णन पानापानावर जेव्हा when he tries to elaborate what is written in the Upanishads, he also quotes from Christian and Jewish philosophy
ग्रीक लिटरेचर ह्या सगळ्याचे दाखले देत जातात. आणि एका ठिकाणी ते म्हणतात, नॉट मेनी हॅव द अर्नेस्ट पर्पज, नॉट मेनी फाइंड अ प्रॉपर टीचर. आणि हे वाक्य मला खूप आवडलं. आणखीन एक गोष्ट आवडली राधाकृष्णनी यांची, आणि ती म्हणजे हिज लव्ह फॉर रूमी. आणि एक असं लक्षात आलं की रूमीची एक कपलेट आहे जेव्हा तो म्हणतो, आय नॉक्ड ॲट द डोअर ऑफ माय बिलावेड अँड द बिलावेड आस्क्ड हू इज इट अँड आय सेड आय अँड द बिलावेड सेज गो अवे. देन आय वेंट बॅक अँड केम बॅक अगेन अँड देन अगेन आय नॉक्ड अँड द बिलावेड आस्क्ड हू इज इट, आय सेड आय एम यू अँड द बिलावेड सेड कम इन यू आर मी. हीच तर संकल्पना आहे आपली उपनिषदातली की आय एम दॅट. जेव्हा आपण म्हणतो अहम ब्रह्मासी किंवा तत्वमसी, की आय दॅट दाव आर्ट, किंवा मी आणि ते जे ब्रह्मन आहे ते एकच आहे, हे रूमी हा जो सुफी फिलॉसॉफर आहे त्यालाही माहीत आहे. अँड द सेम कॉन्सेप्ट इज देअर इन गीतांजली रिटन बाय रवींद्रनाथ टागोर. तर ही जी संकल्पना मला सापडली की जेव्हा आपण मी पणा ठेवून वागायला लागतो तेव्हा स्वतःचा शोध लागत नाही, हे रूमीला पण कळालं, हे आपल्याच उपनिषदात लिहिलेलं आहे, हे रवींद्रनाथ टागोर यांना कळालं, हे बऱ्याच जणांना कळतं. पण हे ही एक सेल्फ डिस्कवरीची प्रोसेस असते. ह्या प्रत्येक उपनिषदांमध्ये प्रश्नोपनिषद मध्ये असलेले प्रश्न असतो की व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, मी कुठून आले, मी कुठं चालली आहे, हे सगळं कसं सुरू झालं. कथोपनिषद असेल, छांदोग्य उपनिषद असेल, ईशोपनिषद असेल, या सगळ्यांमधून. आता हा इतका आवाका मोठा आहे की या एका एका बैठकीत हे सगळं होणार नाही. कदाचित छोटे छोटे आपण घेऊन दाखले त्याच्यावर आणखीन एक एक सेशन होऊ शकतं. पण द प्रिन्सिपल उपनिषदचा वाचनाचा मला जो अनुभव आला तो मी इथं शेअर केला की राधाकृष्णन हे एक टीचर होते, ही इज अ प्रोफेसर, आणि म्हणून त्यांनी रेफरन्सेस खूप दिलेत, खूप दाखले दिलेत. ही हॅज नॉट जस्ट रिलायड ऑन द एन्शियंट टेक्स्ट, बट ही हॅज ब्रॉट इन टू दिस नरेटिव्ह टिडबिट्स फ्रॉम अदर रिलिजन्स एज वेल. आणि ते असं दाखवून जातात, ही डझंट टेक एनी एफर्ट, ही जस्ट गोज ऑन डुईंग इट. समवेअर अलॉंग द वे यू स्टार्ट फाइंडिंग दॅट ऑल दीज ग्रेट फिलॉसॉफीज लीड टू वन सिंगल कॉन्सेप्ट. आणि ते होते ती अशी शब्दात मांडणं खरोखर शक्य नाही. आणि ती जाणीव मुळातून व्हायला पाहिजे. मला वाटते उपनिषद इज अ व्हेरी निग्लेक्टेड टेक्स्ट, मी असं म्हणतीये, कारण मी स्वतः इथपर्यंत पोचायला मला वेळ लागला. तर प्रत्येकाने ते मुळापासून वाचावं. मूळ उपनिषद वाचणं, त्याचं माहिती करून घेणं जर वेळ असेल तर फार उत्तम. एका गुरुची नक्कीच आवश्यकता असते. आज आपल्याला गुरु समोर बसून उपनिषदाचा अर्थच तो अशी बसून ते माहिती करून घेणं, पण त्याची वेळ, त्याचा वेळही आपल्याकडे नसतो. आणि असे गुरु पण मिळणं, नॉट मेनी हॅव द अर्नेस्ट पर्पज, नॉट मेनी फाइंड अ प्रॉपर टीचर, तर हीच परिस्थिती आहे. पर्पजचा विचार करताना असं वाटतं की हे सगळं कशासाठी करावं, हा सगळा ध्यास, स्वतःला शोधण्याचा ध्यास कशासाठी करावा. तर मग लक्षात येतं की व्हॉट एल्स इज देअर टू डू. हे अख्खं आयुष्य म्हणजे स्वतःच्या ध्यासापोटीच केलेला प्रवास आहे, तो प्रत्येकाने करावा. प्रत्येकाने एकदा तरी हे उपनिषद वाचावे, पण त्याआधी एक बैठक असावी. उपनिषदिक फिलॉसॉफी जी आहे ती वेदिक फिलॉसॉफी पेक्षा खूप वेगळी आहे. वेदांमध्ये रिच्युअल्स आहेत, पण ते कसं होतं की लहान मुलाला जेव्हा शेप्स अँड साइजेस आपल्याला शिकवायचे असतात तेव्हा आपण हातामध्ये त्याच्या ब्लॉक्स देतो आणि ब्लॉक देऊन देऊन त्याला ते साच्यामध्ये घालायला लावतो. दिस इज स्क्वेअर, इट फिट्स इन स्क्वेअर, दिस इज अ ट्रायंगल, इट फिट्स इन ट्रायंगल, हे त्याला आपण शिकवतो. डझंट मीन की त्यांनी आयुष्यभर हातामध्ये ब्लॉक्स आणि साचे घेऊनच वागायला पाहिजे. ती एक शिकवण असते माइंड आय बॉडी कोऑर्डिनेशनसाठी. आणि आपण त्यातच अडकून राहिलोय रिलिजनच्या बाबतीत, असं वाटतं की रिच्युअल्स आर देअर टू ट्रेन युअर माइंड हळूहळू, रिच्युअल्स आर देअर टू फोकस ऑन द कॉज, टू फोकस ऑन द पर्पज, की हे कशासाठी करतोय, तर स्वतःचं ज्ञान होण्यासाठी. पण ह्या रिच्युअल्सलाच महत्व देऊन त्या पॅशन, त्या पर्पजकडे जर आपण निग्लेक्ट केलं तर मग ते हातात ब्लॉक्स घेऊन बसण्यासारखंच आहे. की 2-3 वर्षाच्या मुलाला आपण हातात ब्लॉक्स देतो, पण 20व्या वर्षी पण त्या मुलाला सांगितलं की स्क्वेअर दाखव, तर त्यांनी ब्लॉक घेऊनच स्क्वेअर दाखवला, तर कुठेतरी ते दॅट इज समवेअर अ लॉस आय फील. हे
हे समजून आलेलं नाही आहे. द होल पर्पज ऑफ लाईफ इज टू फाइंड वन सेल्फ. आणि तिथेच प्रवास सुरूही होतो आणि तिथे संपतो पण. इतक्या सगळ्या फिलॉसॉफर्सना जे कळालं त्याचं त्याची सुरुवात तर झाली, ह्याचा मला खूप आनंद होतोय. यापुढे देखील मी आपल्याशी शेअर करणार आहे. आज मी अगदी ब्रीफ मध्ये हे बोलले कारण आय वॉन्टेड टू शेअर विथ यू द जर्नी ऑफ माय सेल्फ डिस्कवरी विथ द हेल्प ऑफ दिस बुक द प्रिन्सिपल उपनिषद्स. थँक्यू सो मच.